सगळ्यात आधी मंचावर उपस्थितांचं स्वागत आपण करूया. मी उषा मॅमला विनंती करतो की त्यांनी सगळ्यात आधी इंडियन फिल्म इंडस्ट्रीचे अत्यंत महत्त्वाचे शिलेदार श्री करण जोहर सर यांचा सत्कार या ठिकाणी करावा. उषा काकडे मॅम श्री करण जोहर सरांचा सत्कार करतायत. सो लेट मी टेल यू सर, दिस इज सेल्फ सस्टेनेबल टेरारियम. म्हणजे बुके ऐवजी ही आठवण चिरंतन राहावी म्हणून ही जणू काही छोटी सृष्टीच आपल्याला गिफ्ट दिलेली आहे. यू जस्ट हॅव टू कीप इट इन द ब्राईट इनडायरेक्ट सनलाईट आणि इट इज ऑल सस्टेनेबल. म्हणजे याला एक छोटीशी इकोसिस्टीम म्हणणं सुद्धा चुकीचं ठरणार नाही. सो इन्स्टेड ऑफ ऑल दी बुकेज, मॅमचा यातला विचार सुद्धा फार महत्त्वाचा ठरतोय. यानंतर मी उषा मॅमला विनंती करतो की त्यांनी शर्मिलाताई ठाकरेंचा या ठिकाणी सत्कार करावा. संजय सर आणि उषा मॅम मिळून शर्मिलाताईंचा या ठिकाणी सत्कार करतात. कुठल्याही नवीन कार्याची सुरुवात करताना आपल्या मित्रांची, हितचिंतकांची, आपल्या स्नेही लोकांची मदत आपल्याला लागतेच, पण त्यात आपल्या पतीची साथ इतकी मोलाची असेल तर त्याबद्दल काय सांगायचं. मी संजय काकडे सरांना विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी आपल्या शुभेच्छा प्रदान कराव्यात. उषा काकडेंच्या नवीन ह्या प्रोजेक्टसाठी करण जोहर आलेत त्यांचे मी आभार मानतो. ठाकरे वहिनींचं पण मी आभार मानतो इथं आणि व सर्व समोरच्या आलेल्या व्यक्तींचेही आभार मानतो. फिल्म इंडस्ट्रीज अशी आहे की जेव्हा मला माझ्या मिसेस सांगली मला ह्या क्षेत्रामध्ये जायचं आहे तर मी म्हटलं नक्कीच हे क्षेत्र असं आहे की भारतातले 145 कोटी लोकसंख्येपर्यंत प्रत्येक मेसेज आपण पोहोचू शकतो. जसे पूर्वी आपले पिक्चर व्हायचे की पूर्व पश्चिम असतील किंवा आता नवीन नवीनमध्ये 3 इडियट्स असतील, असे पिक्चरमधनं जे मेसेज जातात देशासाठी, एकता बांधू एकता देशाची राखण्याची क्षमता फिल्म इंडस्ट्री ठेवती. मी करण जोहरने एवढं सांगतो की मेसेज देणारे पिक्चर जर आपण केले या पुढे थोडेफार तर देशावरती त्यांचं एक चांगलं कौतुकाची थाप मारतील देशातली जनता. सर्व धर्मांना जोडून पुढं जाण्याची फक्त फिल्म इंडस्ट्रीचीच ताकद आहे की सगळ्या समाजाला एकत्र ठेवून योग्य ते मेसेज पाठवून, कारण प्रत्येक पिक्चर हा जवळजवळ 70% जनता पिक्चर बघती प्रत्येक भाषेमध्ये. त्यामुळं करण जोहरसारख्या डायरेक्टरांनी प्रोड्युसरांनी देशात मेसेज राहून एकता कशी निर्माण राहील ह्याचे प्रयत्न या पुढे करावे एवढेच बोलतो, एवढीच शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आणि यानंतर मी शर्मिलाताई ठाकरेंना विनंती करतो त्यांची वेगळी ओळख अजून काय करून देणार. अत्यंत जवळच्या स्नेही हितचिंतक म्हणून आज शर्मिलाताई इथे उपस्थित आहेत. शर्मिलाताईंचा आवाज बसला आहे म्हणून त्या आधीपासून मी बोलणार नाही असंच म्हणत होत्या, पण ठाकरे म्हणल्यानंतर आवाज बुलंदच असणार. माझा आवाज जरा विचित्र बसलाय, त्याच्यामुळे मी उषाताईंना विनंती केली होती की मला फार बोलायला लावू नका, तरी पण 2 शब्द बोलते. स्टेजवर उपस्थित सगळे मान्यवर, आमचे लाडके मित्र करण जोहर आणि हॉलमधील सर्व मान्यवरांना नमस्कार. निवडणूक संपली आहे तरी माझा आवाज अजून सुटला नाही आहे, पण मी खास उषाताईंसाठी आलेली आहे इकडे, कारण मला त्यांचं एक गोष्ट आवडते की त्या सगळ्या समाजातल्या वेगवेगळ्या भागात कार्यरत असतात. जसं कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये सगळ्यात उत्तम काम मला त्यांचं आवडतं म्हणजे गुड टच बॅड टचमध्ये त्यांनी सर्व शाळांमध्ये इतकं सुंदर काम केलेलं आहे. आज समाजात आपल्याला माहिती पण नसतं की आपली मुलं, आता मला तर नातू झालं आहे, आपल्या मुलांना कधी कुठच्या वेळेला कुठे काय सहन करायला लागत असेल आपल्याला कळत नाही. बेसिक स्टार्ट्स फ्रॉम स्कूल डेज, सो त्यांनी शाळेंपासून ते चालू केले. मी त्यांना तेव्हाही सांगितलं होतं की आम्ही तुमच्या सदैव बरोबर आहोत, आणि आता त्यांनी नवीन फील्डमध्ये प्रवेश केला आहे
जो माझ्या खूप क्लोज टू हार्ट आहे, कारण माझं माहेर या इंडस्ट्रीतलं आहे. माझे वडील खूप वेल नोन मराठी नाटकातले होते प्रोड्युसर. मी तुम्हाला खूप शुभेच्छा देते उषाताई. तुम्हाला करण जोहर यांचा आशीर्वाद आहे, त्यामुळे तुम्हाला नक्की सक्सेस मिळेल. असा एवढा तुमच्या पाठी खंदा उभा असल्या तुम्हाला गरजच नाही. तुमचे सगळे पिक्चर सुपरहिट होतील. धन्यवाद. धन्यवाद. मी शर्मिलाताई आणि संजय सरांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं आणि समोर बसून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा. आणि यानंतर ज्या मुख्य सोहळ्यासाठी आणि त्यानंतरच्या एका स्पेशल अनाऊन्समेंटसाठी आपण सगळे इथे उपस्थित आहोत, आणि मला माहिती आहे तुमची उत्सुकता बऱ्यापैकी ताणली गेलेली आहे, त्या कार्यक्रम सोहळ्याला आपण सुरुवात करूया. लोगो अनावरणाचा कार्यक्रम इथे होणार आहे श्री करण जोहर आणि उषा मॅम यांच्या उपस्थितीत. मी श्री करण जोहर यांना विनंती करतो की आपल्याला त्या पोडियमवर जाऊन मॅडम सांगतील त्यावेळेला तुमचा हात त्यावर ठेवायचा आहे, सो दॅट या लोगोचं अनावरण एका खास पद्धतीनं इथं होणार आहे. उषा काकडे प्रोडक्शन्स ची आम्ही ऑफिशियल अनाउन्समेंट करतो. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. उषा काकडे प्रोडक्शन अत्यंत ड्रॅमॅटिक पद्धतीनं या लोगोचं अनावरण झालेलं आहे. सो यू कॅन इमॅजिन की एखादं प्रोडक्शन हाऊसची सुरुवात इतकी उत्तम झाल्यानंतर त्यांचे पुढचे मनसुबे कसे असतील. हा अजून एक ड्रामा आहे. मी मॅम आणि करण सरांना पुढे यायची विनंती करतो. आणि उषा मॅम, मला आपल्याला विचारायचं आहे की या प्रोडक्शन हाऊसची संकल्पना कशी सुचली आणि या पुढे आपल्या डोक्यामध्ये काय काय प्लॅन्स आहेत, काय काय मानस आहेत, आम्हाला सगळं ऐकायला आवडेल. प्लीज पुढे. शर्मिला ताईंसारखं माझाही आवाज बसला आहे, पण मी एवढंच सांगते की इथं आलेले सर्व मान्यवर आणि सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे करण सर. मनीष मल्होत्रा येतच आहेत, थोडे रस्त्यात त्यांना उशीर झाला. मी खरंच या दोघांचं कौतुक करते. मी यांना विचारलं की असं असा मी मूव्ही करते, त्यांनी सांगितलं बिंदास्त करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. म्हणजे फिल्म कुठली असो आम्ही तुमच्या पाठीशी राहणार. आणि आजपासून तुम्ही मला प्रोड्युसर म्हणू शकता. मला असं वाटतं की उषा मॅमची खरी ओळख हीच आहे की त्या बोलून दाखवण्यापेक्षा करून दाखवण्यावर त्यांचा जास्त विश्वास आहे. त्यामुळे आय एम शुअर या प्रोडक्शन हाऊसचा लोगो आज इथे अनाऊन्स झाला आहे. पण फक्त तेवढंच नसून आता प्रोडक्शन हाऊस म्हणल्यानंतर त्यातनं निर्मिती कसली करणार याची पण आम्हाला उत्सुकता आहे. तर मला सांगा, तुमच्या डोक्यातून ज्या कल्पना आहेत त्या तुम्ही अर्थातच तुमच्या कामातून सांगालच, बट इफ यू अलाव मी, या प्रोडक्शन हाऊसद्वारे अर्थातच उषा काकडे प्रोडक्शन्सद्वारे ज्या पहिल्या चित्रपटाची निर्मिती या ठिकाणी आम्ही अनाऊन्स करणार आहोत, त्या चित्रपटाचा लेखक दिग्दर्शक आणि माझा खूप चांगला मित्र याला मी मंचावर यायची विनंती करतो. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया तेजपाल वाघ. तेजपालला मी विनंती करतो की तेजपाल, उषा काकडे प्रोडक्शन्स या प्रोडक्शन हाऊसची आज अनाउन्समेंट झालेली आहे आणि त्याद्वारे निर्मित ही पहिली कलाकृती तू लिखाण आहे, तुझं लिखाण आहे, तू दिग्दर्शित करणार आहेस, तर याबद्दल आम्हाला जास्त ऐकून घ्यायला आवडेल. मी साताऱ्याच्या एका छोट्याशा गावातला मुलगा आहे ज्यानं शेवटची फिल्म DVD वर बघितली, कभी खुशी कभी गम, आणि ती खराब DVD खराब झाली म्हणून मी 150 रुपये त्या व्हिडिओ पार्लरवाल्याला देऊन आलो होतो, तेव्हा मार पण घालला होता. आणि आज मी करण सरांच्या शेजारी उभा आहे आणि ते फक्त आणि फक्त म्हणजे खरं तर म्हणतात की प्रत्येकाला आयुष्यात एक गॉड फादर असावा लागतो, आज मला गॉड मदर मिळालेली आहे उषा काकडे मॅम. कारण खूप दिवस माझ्या मनामध्ये होतं आणि या इंडस्ट्रीमधली माझी खूप चांगली मैत्रीण रिंकूचे खूप आभार मानायचे आहेत, कारण तिच्यामुळे मी उषा मॅमशी कनेक्ट झालो. आणि
त्यांच्याकडे दरवेळेला कुणी ना कुणीतरी सिनेमा प्रोड्यूस करायचा आहे म्हणून स्क्रिप्ट घेऊन येत होतं. पण मॅमचं एक वैशिष्ट्य चांगलं की ते प्रामाणिकपणे जे काम करतात त्यांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी तयार आहेत. आणि माझ्यासारख्या नवोदित म्हणजे मी टेलिव्हिजन आणि फिल्म्स लिहिल्यात पण दिग्दर्शक म्हणून पहिल्यांदाच करतोय आणि मॅमनी माझ्या पाठीशी उभ्या राहिल्यात आणि तेवढ्यावरच त्या थांबल्या नाहीत. तर माझ्यासारखे जेवढे तरुण आत्ता मराठीमध्ये असतील हिंदीमध्ये असतील ज्यांना प्लॅटफॉर्म मिळत नाही आहे त्याच्यासाठी नक्कीच UKP म्हणजेच उषा काकडे प्रोडक्शन्स हे त्यांचं घर असणार आहे पुढच्या काही काळासाठी आणि अनेक वर्षासाठी. तेव्हा थँक्यू सो मच ही संधी दिल्याबद्दल. आणि या प्रॉडक्शनच्या अंडर मॅमच्या मनात आत्ता पुढच्या काळामध्ये 5 सिनेमे करायचं असं डोक्यात आहे. उसमें से एक हिंदी है और 4 मराठी फिल्में हैं. और करण सर जैसे लोगों का हाथ आशीर्वाद अगर साथ में हो तो वो भी ब्लॉकबस्टर हो जाएंगी. तो अभी ये पहली फिल्म जो हम लोग करने वाले हैं वो ऑब्वियसली मराठी फिल्म है. और ये मराठी फिल्म है क्योंकि ये बहुत हमारे मतलब हमारे दिमाग में ऐसा था कि पहली फिल्म हम मराठी करें. तर या मराठी फिल्मचा कास्ट अँड क्रूला मी वरती बोलवण्याची विनंती करतो. या फिल्ममध्ये प्रमुख भूमिकेमध्ये असणाऱ्या सुमेध आणि हेमल यांना मी मंचावर येण्याची विनंती करतो. त्याचसोबत या खरं तर ही म्युझिकल फिल्म आहे. याचं ज्यांनी म्युझिक केलं त्या देवदत्त बाजी या नवोदित संगीतकारालाही मी बोलवतो. याचा